हाय गाइस, मैंगो किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रसाद आणि आजची रेसिपी अशी आहे की आज आपण फ्रोजन आयटम आज तुम्हाला दाखवणार आहे, तर ते क्रॅब लॉलीपॉप आहेत, अमृतसरी क्रॅब लॉलीपॉप। तर बघूया अमृतसरी क्रॅब लॉलीपॉप कसे बनतात। हा गद्रेचा प्रोडक्ट आहे, तर मी पुढे अजून तुम्हाला माहिती देईनच त्याबद्दलची। तर बघूया क्रॅब लॉलीपॉप कसे बनतात ते। ही अशी क्रॅब लॉलीपॉपची पॅकिंग आहे, चांगली पॅकिंग केलेली आहे, गद्रेचं प्रोडक्ट आहे, रत्नागिरीवर येतं। त्याच्यामध्ये बघा 8 पीसेस लिहिलेले आहेत, 250 ग्राम्स आहे। त्याची प्राइसिंग पण बघूया, त्याची प्राइसिंग दिसेल आपल्याला 195 रुपीज आहेत 8 पीसेस। इन्ग्रेडियंटमध्ये फक्त शेजवान चटणी आणि स्प्रिंग अनियन घेतलेले आहे आपण, कारण की नुसते पण क्रॅब लॉलीपॉप आपण खाऊ शकतो मेयोनेज सोबत किंवा कॉकटेल सॉस सोबत, पण मी ती रेसिपी शेजवानमध्ये दाखवतोय। जसं तुम्हाला पटेल तसं तुम्ही दाखवा, नो इश्यू। तर आपण आता फोडून बघूया अमृतसरी क्रॅब लॉलीपॉप, डीप फ्राय करूया। तर मी फोडतोय, आता बॉक्स मधनं काढतोय आपण। अरे वा, वर अजून एक कवर आहे, ते पण कट करून घेऊया। आपलं तेल तर झालंच असेल। हे बघा अशा प्रकारे 8 पीसेस आहेत ते। आता आपण त्याला डीप फ्राय करून घेऊया, एक एक करून सोडूया। दोन ते तीन मिनिट आपल्याला डीप फ्राय करायचं आहे, चांगले ब्राऊन झालेले, गोल्डन ब्राऊन झालेले आपल्याला दिसतात डीप फ्राय होताना। आपण काढून घेऊया पहिले। चांगले मस्त कुरकुरीत झालेले आहेत, काढून घेऊ। आता आपण त्याला शेजवान सॉस मध्ये टॉस करून घेऊया। थोडस तेल घ्यायचंय, थोडा शेजवान सॉस घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला एक एक पीस टाकायचे आहेत। आणि त्याला फक्त वर शेजवानची कोटिंग चढली पाहिजे, आता आपल्याला टॉस करायचे। जास्त पण कोटिंग झाली नाही पाहिजे, वरच्या वर अशी कोटिंग झालेली। मिसायला मस्त दिसतात आणि टेस्ट पण खूप चांगली होईल, जशी वरच्या वर कोटिंग झालेली आहे।
रिंगन टाकून आपण त्याला फिनिश करूया। याच्यासोबत आपल्याला काय सॉल्ट वगैरे टाकायची काय गरज नाही, ऑलरेडी त्यात सर्व असतं आणि शेजवान चटणीमध्ये पण सर्व असतं। तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मित्रांनो आता आपण क्रॅब लॉलीपॉप टेस्ट करतोय आणि ज्याला मी पकडतोय ती नांगी असते क्रॅब लॉलीपॉपची, तर ती पण याच्यात आता दिसत नाही, मी तुम्हाला परत एकदा दाखवेन। तर टेस्ट करून बघूया। टेस्ट खूप चांगली आहे बघा, हे सगळं क्रॅब मीठ आहे। ही बघा ही नांगी आहे त्याची, आपण ज्याला ही बघा अशा प्रकारे आहे आणि त्याच्यावर मीठच पूर्ण मीठ कवर केलेलं आहे त्यांनी। मस्त छान। मँगो किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा। थँक्यू।